नमस्कार, मी अक्षदा कुलकर्णी. जस्ट फॉर हार्ट्सच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं हार्दिक स्वागत. मला सांगा, तुमचा मूड खूप छान आहे, तुम्हाला काहीतरी खूप एक मस्त गुड न्यूज मिळाली आहे आणि तुम्ही घरी आलाय, आणि तुमच्या समोर जर समजा कारल्याची किंवा दुधी भोपळ्याची भाजी आली तर तुम्हाला कसं वाटेल? नाही आवडणार ना? येस, हाच आपला आजचा टॉपिक आहे की फूड आणि मूड यांचं काय रिलेशन आहे. आणि यावर आपल्याशी बोलायला आज आपल्यासोबत आहे नेहा काटेकर. हॅलो नेहा. हॅलो. येस. सो मी स्वतः तरी फूड आणि मूड ह्याला खूप रिलेट करते, पण ह्याच्या मागे काही सायन्स आहे का म्हणजे काय असतं एक्झॅक्टली? तर खूप आपण छान विषय घेतला आहे, कारण मी पण खूप फूडी आहे. तर तू जे मला म्हणाली ते लगेच मला असं डोळ्यासमोर दिसलं की अरे हा, समोर कारल्याची भाजी ठेवली आणि सपोज जर गुलाबजाम ठेवला असेल तर ऑब्व्हियसली गुलाबजामला बघून आनंद होतो आणि कारल्याला बघून दुःख होतं. तर ते दोन्ही हे इमोशन्स आहेत. ऑब्व्हियसली फूडने आपला मूड बदलत असतो, तर नक्कीच त्याच्यामागे सायन्स आहे. म्हणजे हे फूड आणि मूडचं जे रिलेशन आहे ना, तर हे खूप कॉम्प्लेक्स आहे आणि काय म्हणता येत ना, व्हेरी इंडिव्हिज्युअल बेस, की प्रत्येक माणसासाठी ते वेगळं वेगळं असू शकतं. पण देर आर फ्यू न्यूट्रियंट्स, की त्याच्यामागे काही न्यूट्रियंट्स असतात की त्याचा खूप मेजर रोल आहे. आता फॉर एक्झाम्पल ट्रिप्टोफॅन म्हणून एक अमायनो ॲसिड आहे, म्हणजे साधं प्रोटीनच आहे, प्रोटीनचा एक कंटेंट असतो ट्रिप्टोफॅन. तर तो आपल्या आहारात जर चांगल्या प्रमाणात असेल तर त्याच्याने आपलं सिरोटोनिन सिक्रीट होत असतं किंवा वाढतं. तर सिरोटोनिन हे हॅपी हार्मोन आहे, सगळ्यांनाच माहिती आहे. तर त्याच्याने आपल्याला एक फील गुड, एक काय म्हणता येईल ना, फील गुड, आपला मूड चांगला राहतो त्याच्यामुळे. त्यामुळे आम्ही पण सांगत असतो की जेव्हा वेट लॉस करतो म्हणून आपण प्रोटीन्सवर खूप भर देत असतो. तर हा पण खूप मोठा रोल आहे, की म्हणजे हार्मोन्समध्ये पण प्रोटीनचा खूप मेजर रोल आहे, की तुम्हाला तुमचा मूड पण चांगला ठेवणं खूप गरजेचं आहे. तर असा न्यूट्रियंट्सचा खूप मेजर रोल आहे तुमचा मूड कंट्रोल करण्यामध्ये. ऑब्व्हियसली न्यूट्रियंट्स तुम्हाला फूडमधनं येत असतात, तर त्याच्यामुळे येस रिलेशन आहे. अजून एक मला असा प्रश्न विचारायचा आहे की म्हणजे मध्ये मी एक काहीतरी कोट का समथिंग वाचलं होतं की आईस्क्रीमच्या अक्षरांची टोटल आणि मग इट गिव्ज यू काहीतरी होतं, पण व्हॉट आय वॉन्ट टू से इज की फूडचं टेम्परेचर पण मूडला मॅटर करतं का? म्हणजे मला चहा कधी प्यावा असं वाटेल गरम, आणि मला गार आईस्क्रीम कधी खावं असं वाटेल. ऍक्च्युली ना, प्रत्येक फूडला एक थर्मोजेनिक इफेक्ट असतो. म्हणजे आपण कुठलंही फूड खाल्ल्यानंतर त्याच्या बॉडीमध्ये टेम्परेचर आपल्या चेंज करत असतो, आणि एक थोडासा एक्सटर्नल इन्व्हायरमेंटचा पण एक हे असतो. ऑब्व्हियसली जर बाहेर थंडी असेल तर आपल्याला गरम प्यावं असं वाटतं, कारण आपली बॉडी तो टेम्परेचर मेंटेन करायचा म्हणजे होमिओस्टेसिस असतं ते. आणि जेव्हा बाहेर थंड गरम असतं तेव्हा आपण काहीतरी आईस्क्रीम किंवा कोल्ड ड्रिंक प्यायचं आपण हे करतो, कारण म्हणजे तेच असतं की ह्या गोष्टींच्या मागे सायन्स तर आहेच, पण आपली बॉडी कुठेतरी ऍडजस्टमेंट करत असते म्हणून आपल्याला ते क्रेविंग होत असतात त्यावेळेस ते घेण्याचे. व्हेरी गुड, मस्त. सो अजून एक माझा असा प्रश्न होता की असं काही फूड आहे का म्हणजे तुम्ही जर ऑलरेडी स्ट्रेसमध्ये असाल तर शक्यतो हे खाऊ नये, की ज्यांनी स्ट्रेस वाढू शकतो, असे कोणते फूड आहेत का? हो, आता काही फूड्स असतात ना ज्याच्याने म्हणजे इन्फ्लमेशन, हे प्रोसेस फूड जे आपण खातो ना, जंक फूड ज्यामध्ये खूप जास्त सोडियम आहे, किंवा बाकीचे पण खूप काय म्हणता येईल ना प्रिझर्वेटिव्ह म्हणूया, किंवा काही टिकवण्यासाठी आणि पदार्थ टाकलेले असतात ज्याला प्रिझर्वेटिव्ह न म्हणता त्याला प्रिझर्वेटिव्ह काइंड ऑफ नॅचरल थिंग आता म्हणतात खूप साऱ्या लेबल्सवर तुम्ही बघाल. तर त्या प्रोडक्ट्सला आहे ना, की आणि आत्ता जे फूड लेबल्स आहे ना, तर खूपसे आपण बिलीव्ह नाही करू शकत की काय म्हणता येईल, त्याच्यामध्ये खूप सारे अडल्ट्रेटिव्ह असतात आणि त्याच्यामुळे आपल्याला बॉडीमध्ये इन्फ्लमेशन होतं. तर इन्फ्लमेशनला सोप्या भाषेत करून म्हणायचं तर आपल्या इंटरनल ऑर्गन्सला थोडीशी सूज आल्यासारखं होतं, आणि त्याच्यामुळे ना आपल्याला लॉंग टर्म इन्फ्लमेशन असेल तुमच्या बॉडीमध्ये, तर ते इट लीड्स टू एन्झायटी अँड डिप्रेशन. इतका सिरियस विषय आहे. म्हणजे खूप सारे तुम्ही पण बघितलं असाल की बाहेर राहणारी मुलं आहे किंवा बाहेर जॉब करणारी मार्केटिंग पर्सन जे असतात, त्यांचं खूप काळ जर असं म्हणजे स्मोकिंग आहे किंवा खूप जास्त जंक फूडमध्ये खाणं किंवा असं ड्रिंकिंग किंवा खूप बॅड हॅबिट असेल ना, फूड हॅबिट, तर त्याच्यामधनं हे इन्फ्लमेशन त्यांना लोकांना पुढे जाऊन डिप्रेशन आणि एन्झायटी सारखे त्रास होऊ शकतात. हे खूप इंटरेस्टिंग टॉपिक आहे. आणि अजून एक आहे ऍड टू ऍड ऑन टू दिस, की जेव्हा आपण काहीतरी खूप शुगरी खातो
खूप शुगर वाले पदार्थ खातो ज्याच्यामध्ये खूप जास्त शुगर असते. फॉर एक्झाम्पल कोल्ड ड्रिंक्स जे असतात त्याच्यामध्ये अक्षरशः म्हणजे एका बाटलीमध्ये 7 ते 8 चमचे साखर असते, एवढं शुगर असते. जेव्हा तुम्ही एक्स्ट्रीम शुगर ड्रिंक्स जेव्हा घेतात ना तेव्हा तुमची शुगर एकदम स्पाईक होते. आय एम नॉट टॉकिंग अबाउट जिकडे डायबिटीज आहे आणि हे नॉर्मल कंडिशनमध्ये देखील शुगर स्पाईक होते. आणि शुगर स्पाईक झाल्यानंतर ती जेव्हा एकदम ड्रॉप होते ना, हे जेव्हा एकदम हाय आणि एकदम लो पीक्स जे असतात ना, हे तुमच्या मूडला इतकं इरिटेबल करतात, इतकं इरिटेबल करतात तुम्हाला जिथे इरिटॅबिलिटी दिसून येते अशा लोकांमध्ये. त्यामुळे एक्स्ट्रीम शुगर ड्रिंक्स पण अवॉइड करायचे आहे आपल्याला. हे खूप महत्त्वाचं आहे कारण आजकाल बरेचसे जे पॉश सो कॉल्ड रेस्टॉरंट्स किंवा जिथे सगळं आपण जाणं प्रिफर करतो तिथे पाणीच देत नाही. सो यू डोंट हॅव एनी अदर ऑप्शन आणि बाय डिफॉल्ट आपण खूप सारे कोल्ड्रिंक घेतो. सो हे टाळलं पाहिजे. दुसरं मला असं विचारायचं आहे की जसं तू म्हणालीस की फूड आणि मूड यांचं रिलेशन आहे किंवा स्ट्रेसमध्ये असताना अमुक एक खाऊ नये. सो सिमिलरली एज वाईज पण हे मॅटर करतं का? म्हणजे एज वाईज आपले मे बी हॉर्मोन्स कोणते कमी जास्त होत असतील, सो तो मूड म्हणजे या एजला कदाचित मला हे फूड चालेल पण त्या एजला त्यांनी मी एक्स्ट्रीम कंडिशनला जाऊ शकते, एक्स्ट्रीम स्ट्रेस वाढू शकते, असं काही होऊ शकतं का? हो, आता कसं आहे की मी आधी पण सांगितलं फूड आणि मूड हा फार कॉम्प्लेक्स विषय आहे. इट डिपेंड्स अगेन ऑन युअर कल्चरल बॅकग्राऊंड की तुम्ही कुठल्या कल्चरमधनं येतात, कुठल्या रिजनमध्ये राहिला आहात आणि तुम्ही लहानपणापासून काय खाल्लेलं आहे, तर ह्या गोष्टींमध्ये पण खूप काय म्हणतात ना डिपेंड करतात तुमच्या गोष्टींवरती. आणि जसं तू म्हणाली एज वाईज, तर ऑब्व्हियसली तुम्ही आता जर पावभाजी खातायत आणि तो तुम्हाला आनंद देते, म्हणजे मी आय एम जस्ट टॉकिंग अबाउट हे, आपण न्यूट्रियंटचं नाही बोलत आहोत तिथे, मूड मला आत्ता या वयात पावभाजी खाऊन खूप आनंद होतोय, पण कदाचित वेन आय विल टर्न 50-55 तर माझी शरीर मैदा पचवू नाही शकणार. करेक्ट. किंवा लॅक्टोज इंटॉलरन्सचा खूप चांगला एक एक्झाम्पल आहे. हल्ली मी बघितलंय की म्हणजे पूर्वी ना असं होतं की कमी वयामध्येच लक्ष द्यायचं की हे मुलं लॅक्टोज इंटॉलरंट आहे, पण आता हल्ली ना मिडल एज सोडा म्हणजे 25-30s सुद्धा लोकांना अचानक असं होतंय की दूधच टॉलरेट होत नाहीये, तसे काय लॅक्टोज इंटॉलरन्सच्या केसेस पण आता हल्ली वाढलेले आहे. तर अचानक आपल्याला एखाद्या वस्तूनी काय म्हण डिस्कम्फर्ट वाटायला लागला तर कदाचित पूर्वी तो आनंद देणारा जो फूड आहे तो कदाचित मला आता देणार नाही कारण माझी बॉडी ते टॉलरेट करू शकत नाही आहे आणि ते मला खाल्ल्यानंतर जो त्रास होतोय आणि पोट बिघडलं का मग परत पोट म्हणजे अगेन डायजेस्टिव्ह सिस्टीम आणि ब्रेन आपलं हे आहे अगेन मग ते आपला मूड खराबच होतो. आणि असं पण आहे की एक आता जे बी विटॅमिन्स आहे तर जे बी जो बी ग्रुप आहे ना विटॅमिन्सचा तो न्यूरो ट्रान्समिटर सिस्टीम सिंथेसिससाठी फार इम्पॉर्टंट आहे. आणि जे आपला जो इंडियन क्राऊड आहे ना बेसिकली आपण व्हेजिटेरियनच म्हणूया सगळ्यांना, तर बी विटॅमिन्स खूप लॅकिंग असतात आणि सगळ्यांना माहितीच आहे की B12ची तर सगळ्यांची बोंबच असते. म्हणजे B12 कोणी रँडमली जाऊन चेक केलं 10 लोकांनी तर 7 लोकांचं B12 कमीच असतं आपल्याकडे. तर B12चा पण खूप मेजर रोल आहे तुमच्या मूड ह्याच्यामध्ये. त्याच्यामुळे काय म्हणता येईल ना की बॅलेन्स डाएट घेणं गरजेचं, तरी आपलं एखादं फूड आपलं फेवरेट असलं तरी देखील आपल्याला बॅलेन्स डाएट घेणं गरजेचं आहे. आणि दुसरं एक गोष्ट मला सांगायला आवडेल की ओमेगा 3 आपण खूप हाईप आहे आता. ओमेगा 3 म्हणजे खूपसे डॉक्टर्स आता ओमेगा 3 टॅबलेट्स देतात, डायटिशियन्स पण सांगतात ओमेगा 3. आणि फूडमध्ये आपण बघायला गेलो तर फिश हे खूप ओमेगा 3 रिच सोर्स आहे आणि व्हेजिटेरियनमध्ये जवस जे आहे त्याच्यामध्ये ओमेगा 3 खूप चांगलं असतं. तर एवढी छोटीशी गोष्ट आहे जवसासारखी आणि तुम्ही म्हणजे ओमेगा 3 जर तुमच्या शरीरामध्ये योग्य प्रमाणात असेल की तुम्ही योग्य प्रमाणात खात आहात तर त्याच्याने तुमचा मूड चांगला राहतो आणि तुमचे डिप्रेशन आणि एन्झायटीमध्ये जाण्याचे चान्सेस खूप कमी असतात. त्यामुळे डॉक्टर्स हल्ली ना खूप जे आपलं उतरतं वय असतं ना की आता चान्सेस आहे पोस्ट रिटायरमेंट म्हणा किंवा अचानक तुमचं काहीतरी चेंज होणार तर तिथे त्या गोळीची देखील हेल्प घेतात की तुमचा मूड लिफ्ट करण्यासाठी. त्यामुळे डेफिनेटली आहेच रोल फूड. खूप छान माहिती आहे. जवसाची चटणी घरात ठेवत जा असं म्हणता येईल म्हणजे डिप्रेशन मध्ये जाण्याची शक्यता. रोज थोडं थोडं ओमेगा 3 तुमच्या शरीराला आणि गुडघ्यासाठी वगैरे पण जवस चांगला आहे असं म्हणतातच. सो हा एक पदार्थ तुमच्या आहारात तुम्ही नक्की इन्क्लूड करा. खूपच छान टॉपिक आहे हा म्हणजे आणि जितकं बोलू तितकं कमी आहे की अगदी एक एक पदार्थ घेऊन विचारा असं वाटतं. आणि अजून एक एक्झाम्पल मला द्यावं वाटतं कम्फर्ट फूड आपण म्हणतो की कधी कधी ना आपण खूप स्ट्रेसमध्ये असतो आणि मी खूप बायकांना हे करताना बघितलं की ते डार्क चॉकलेट खातात तर त्यांना आणि
खूप कम्फर्ट वाटतो आणि सुदिंग वाटतं. त्याच्यामध्ये चांगले कंपोनेंट्स देखील असतात, ऑब्व्हियसली असतात, पण येस कम्फर्ट फूड म्हणतो म्हणून आपला लगेच मूड लिफ्ट होतो. आणि मी त्यांच्याकडनं म्हणजे सी सायन्स एक गोष्ट आहे आणि आता गेले 12-13 वर्ष मी प्रॅक्टिस करते तर मला चॉकलेट बाबतीत तर ती एक आलेलीच आहे फीडबॅक की आम्ही एक पीस वन पीस ऑफ चॉकलेट खाल्ला तरी आम्हाला खूप रिलॅक्स वाटतं. राईट. सो खूप इंटरेस्टिंग टॉपिक आहे ही चर्चा संपूच नाही असं वाटतंय. पण तुम्हाला तुमच्या कुठल्या एखाद्या स्पेसिफिक फूड बद्दल काही प्रश्न असतील की हे फूडनी मूड कसा होतो किंवा तुमचा मूड कोणत्या पदार्थांनी लिफ्ट अप होतो किंवा तुम्हाला काय खाऊन डाऊन वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आणि अशाच इंटरेस्टिंग टॉपिकसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि पाहत रहा जस्ट फॉर हार्ट्स, युअर वेलनेस पार्टनर. धन्यवाद. जस्ट फॉर हार्ट्स का हेल्दी लाईफ म्हणजेच आरोग्यपूर्ण जीवनशैली हे ध्येय. तुमच्या शंका विचारा आणि उत्तरं मिळवा. स्वतःची काळजी घ्यायला शिका.